नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेतल्या महासभेत केलेल्या संबोधनाची. संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या 76व्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगासमोरच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर आज भारताची भूमिका मांडली. मोदींनी आपल्या भाषणातून चीन आणि पाकिस्तानला जबर इशारा दिलाय. जगभरात जे देश दहशतवादाला खतपाणी घालतायत त्यांचं नाव न घेता मोदींनी त्यांना गर्भित इशारा दिलाय. यासोबत त्यांनी अफगाणिस्तानातल्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलंय. तर अफगाणिस्तानातला मदतीची गरज असून जगभरातल्या देशांनी अफगाणिस्तानला मदत करावी असं आवाहन त्यांनी केलंय. त्याचसोबत त्यांनी जगभरातल्या लस निर्मिती कंपन्यांनी भारतात यावं असं आवाहन केलंय. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी केला जाऊ नये आणि तो वापर झाला तर मग इतरांना सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो असं म्हणत त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला. मानवता के प्रति अपने दायित्व को समझते हुए भारत ने एक बार फिर दुनिया के जरूरतमंदों को वैक्सीन देनी शुरू कर दी है. मैं आज दुनिया भर के वैक्सीन मैन्युफैक्चरर्स को भी आमंत्रित करता हूं, कम कम मेक वैक्सीन इन इंडिया. जो देश आतंकवाद का पॉलिटिकल टूल के रूप में इस्तेमाल कर रहे हैं उन्हें ये समझना होगा कि आतंकवाद उनके लिए भी उतना ही बड़ा खतरा है. ये सुनिश्चित किया जाना बहुत जरूरी है कि अफगानिस्तान की धरती का इस्तेमाल आतंकवाद फैलाने और आतंकी हमलों के लिए न हो. हमें इस बात के लिए भी सतर्क रहना होगा कि वहां की नाजुक स्थितियों का कोई देश अपने स्वार्थ के लिए एक टूल की तरह इस्तेमाल करने की कोशिश न करें. इस समय अफगानिस्तान की जनता को, वहां की महिलाओं और बच्चों को, वहां की माइनॉरिटीज को मदद की जरूरत है और इसमें हमें अपना दायित्व निभाना ही होगा. दरम्यान या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर जोडले गेलेले आहेत. देवळणकर सर, आज पंतप्रधानांनी ज्या व्यासपीठावरून अनेक गोष्टी सांगितल्या ते व्यासपीठ जागतिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचं होतं आणि या व्यासपीठावरून आज मोदींनी जी भूमिका मांडली त्याकडे तुम्ही कसं पाहताय? मला असं वाटतं की आज पंतप्रधान मोदींचं जी 76वी युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीची म्हणजे आमसभेची जी बैठक होती त्यामध्ये त्यांनी जे संबोधन केलेलं होतं त्यामध्ये एकूणच हे स्पीच म्हणजे अनेक वेगवेगळ्या गोष्टींचं एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचं मिश्रण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यांनी जी सुरुवात केलेली होती ती म्हणजे भारताने कशा पद्धतीने विकास साधलेला आहे, म्हणजे दर सहा जगामध्ये दर सहा व्यक्तींमागे एक भारतीय आहे. त्यामुळे भारताचा विकास हा आंतरराष्ट्रीय विकासाशी जोडला गेला आहे. भारताचा विकास झाला म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास झाला हे त्यांनी एक पद्धतीने उत्तम पद्धतीने पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सवी वर्ष आहे त्याचप्रमाणे युनायटेड नेशनच्या फाउंडेशनचं म्हणजे स्थापनेचं हे 75वं वर्ष आहे. हा एक सुवर्ण योगायोग आहे आणि या सुवर्ण योगायोगामध्ये भारत हा युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचा सुरक्षा परिषदेचा कायम सदस्य होण्यासाठी कसा सक्षम आहे हे देखील त्यांनी जगाला पटवून दिलं आणि त्यांनी सांगितलं की आता युनायटेड नेशन्समध्ये संयुक्त राष्ट्रामध्ये सुधारणा होणं किती गरजेचं आहे. म्हणजे त्यांच्या स्पीचमध्ये काही जागतिक मुद्द्यांचा समावेश होता त्याचप्रमाणे त्यांनी काही स्थानिक मुद्द्यांच्या संदर्भामध्ये विभागीय मुद्द्यांच्या संदर्भामध्ये देखील अप्रत्यक्षपणे कान टोचणं ज्याला म्हणतो ना आपण उत्तम पद्धतीने कान टोचलेले आहेत. त्यांनी तुलना केलेली आहे एकीकडे भारताचा विकास कशा पद्धतीने होतो, भारतामध्ये लसी कशा पद्धतीने तयार होत आहेत आणि आज जगाचं लक्ष भारताकडे कसं, तर दुसरीकडे आपला शेजारी देश हा त्याच्या शेजारी देशाचा वापर
आपल्या स्वार्थी हितसंबंधांसाठी दहशतवादी कारवायांसाठी कशा पद्धतीने करतो आहे हे देखील त्यांनी एक तुलना करून हा विरोधाभास दाखवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे अफगाणिस्तानची भूमी ही कोणत्याही पद्धतीने दहशतवादाच्या उद्दिष्टांसाठी वापरली जाता कामा नये हे सांगताना ते हे सांगायला विसरले नाहीत की अफगाणिस्तानमधली जनता सध्या ही अनेक संकटात सापडलेली आहे. हे मानवतावादी संकट आहे, ह्युमॅनिटेरियन क्राइसिस आहे, त्यासाठी जगाने एकत्र येऊन अफगाणिस्तानला मदत केली पाहिजे. आणि यामध्ये आणखीन एक अत्यंत महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला, त्यांनी केवळ पाकिस्तानचे कान टोचलेले नाहीयेत तर त्यांनी चीनचे पण कान टोचलेले आहेत. चीनचं नाव घेतलं नाही त्यांनी, मात्र समुद्राविषयी ते बोललेले की समुद्र ही सगळ्यांची सार्वजनिक संपत्ती आहे. समुद्र हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचं मुख्य साधन आहे, त्यामुळे तिथं मुक्त व्यापार करता आला पाहिजे आहे. समुद्रावरती जे सगळे नियम हे नियमावरती आधारित हा व्यापार चालला पाहिजे आहे, तिथं कसलाही विस्तारवाद नको अशा पद्धतीने त्यांनी करत एक पद्धतीने चीनला देखील टोमणा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये त्यांनी एक प्रकारे जसं एखाद्या डिप्लोमॅटचं स्पीच असतं, या डिप्लोमॅटच्या स्पीच मध्ये प्रत्यक्ष न दुखवता कान टोचणं जे करणं आपण म्हणतो त्या पद्धतीने त्यांनी हे साधले असं आपल्याला म्हणावं लागेल. नक्कीच, धन्यवाद शैलेंद्र सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि यानंतर राज्यासाठी आज दिवसभरातल्या तीन महत्त्वाच्या बातम्या. शाळा आणि मंदिरांपाठोपाठ आता राज्यातले सिनेमागृह आणि नाट्यगृह सुद्धा सुरू होणार आहेत. राज्यातले सिनेमागृह 22 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी निर्माते आणि अभिनेत्यांसोबत आज बैठक घेतली. या बैठकीत सिनेमागृह सुरू करण्याबद्दल एकमत झालं. तर राज्यातली मंदिरं ही येत्या 7 ऑक्टोबरपासून खुली होणार आहेत. प्रार्थनास्थळं 7 ऑक्टोबरपासून खुली होणार आहेत. कोरोना नियमांचं पालन करून प्रार्थनास्थळं खुली करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. राज्यातल्या शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. कोरोना नियमांचं पालन करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान राज्यातल्या धार्मिक स्थळांच्या बद्दल सरकारनं नवे नियम जारी केले. या नियमांच्या आधारेच प्रार्थनास्थळात जाता येणार आहे, दर्शन घेता येणार आहे. धार्मिक स्थळांच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझरची व्यवस्था करणं बंधनकारक असेल. नसणाऱ्यांना प्रवेश मास्क घातलेल्यांनाच प्रवेश असेल. मास्क घातलेल्यांना प्रवेश असेल, त्यामुळे मास्क कंपल्सरी आहे. कोरोना रोखण्यासाठी सूचना देणारे फलक हे अनिवार्य करण्यात आले. धार्मिक स्थळातील प्रवेशाबाबत ट्रस्टनं निर्णय घ्यावा असंही म्हटलं गेलं. सोशल डिस्टन्सिंगसाठी मार्किंग करावं. आत आणि बाहेर पडण्याचे वेगवेगळे मार्ग असावेत. धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश करताना नागरिकांमध्ये 6 फुटांचं अंतर असावं. धार्मिक स्थळांमध्ये कुठलंही मोठं कार्य असू नये. धार्मिक स्थळांमध्ये काही गोष्टींना मज्जाव केला जावा. मूर्ती धार्मिक ग्रंथांना हात लावता येणार नाही. राज्यातली प्रार्थनास्थळं सुरू करण्याच्यासाठी जशी नवी नियमावली आली, अगदी तशाच प्रकारची शाळा सुरू करण्यासाठी सुद्धा नियमावली आज सरकारनं जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार शाळा परिसरात राहणाऱ्यांनी पायी शाळेत यावं. स्कूल बस खाजगी वाहनांमध्ये एका सीटवर एक विद्यार्थी असावा. यात वारंवार साबण किंवा सॅनिटायझरनं हात धुवावे. पुस्तकांची अदलाबदल होऊ नये यासाठी गृहपाठ ऑनलाईन सादर करावेत. विद्यार्थ्यांमध्ये 2 मीटरचं अंतर असावं. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मास्क असावा. शारीरिक शिक्षणाला हरकत नाही. शाळेशेजारी शक्य असल्यास क्लिनिक सुरू करावं. निराश विद्यार्थ्यांकडे शिक्षकांनी लक्ष द्यावं. पहिल्या 1-2 आठवड्यात शिक्षकांनी थेट शिक्षणावर भर देऊ नये. शाळेत युनिफॉर्म ऐच्छिक करावा. पुढ्यात पुढच्या बातमीकडे. राज्यातल्या आरोग्य विभागातल्या परीक्षेतील अनागोंदी कारभाराबद्दल न्यूज 18 लोकमतनं आवाज उठवला. हा कारभार सभाट्यावर मांडला. कुणाच्या वडिलांचं नाव चुकीचं, कुणाचं थेट उत्तर प्रदेशमध्ये परीक्षा केंद्र मिळाल्याचा प्रकार न्यूज 18 लोकमतनं समोर आणला. याची दखल घेत अखेर राज्य सरकारनं ही परीक्षा तूर्तास रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, तर काही विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द झाल्यानं प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. पुढील परीक्षेची तारीख
नंतर जाहीर केली जाणार आहे असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं. आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गातल्या 6200 पदांसाठी परीक्षा होणार होती. आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालाय. परिणामी सरकारच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चानं आक्रमक भूमिका घेतली. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. औरंगाबाद, वाशिम, वर्धा या ठिकाणी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून सरकारच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला. आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेची परीक्षा अचानक रद्द केल्यानं विद्यार्थ्यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागलाय. याची जबाबदारी स्वीकारून सरकारनं भरपाई देण्याची मागणी आमदार नितेश राणेंनी केली. आरोग्य खात्याची परीक्षा अचानक रद्द करण्यात आली. अगर ही मुलं मंत्र्यांची मुलं असती, मंत्र्यांची नातेवाईक असती, किंवा ह्यांचे आडनाव ठाकरे पवार थोरात असते तर झालं असतं का? आता ह्या गरीब मुलांनी काय नेमकं करावं, कुठून ते पैसे आणावे, ह्यांच्याकडे काही वसुलीचा पैसा ठेवला आहे का? म्हणून राज्य सरकारनी ह्यांना जे जे काही भुर्दंड बसलाय त्या सगळ्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी आणि राज्य सरकारने घेतलीच पाहिजे अशी मी मागणी करतो. मंत्री दररोज वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होतात. अशाच एका कार्यक्रमात साताऱ्यात भाषणाच्या ओघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी म्हणून काम केल्याचं वक्तव्य केलं. त्यांना पालकमंत्री म्हणायचं होतं, मात्र चुकून ते जिल्हाधिकारी म्हणाले. ही चूक त्यांच्या लक्षात आली नाही, पण सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ती चूक लक्षात आणून दिली. त्यांनी लगेच अजित पवारांनी चिठ्ठी पाठवली. चिठ्ठी वाचल्यानंतर अजित पवारांनी त्यांची चूक सुधारली. इतकंच नाही तर त्यांनी बाळासाहेब पाटील यांच्याकडे बघत हात जोडून साहेब चुकलो असं वक्तव्य केलं. त्यानंतर एकच हशा पिकला. तर काही वर्षांपूर्वी झालेल्या चुकीचा संदर्भ अजित पवारांनी दिला. एकंदरीतच तेव्हा केलेल्या चुकीनंतर अजित पवार चांगलेच सावध झालेत हे यातून दिसून येत आहे. बरेच मी 5 वर्ष जिल्हाधिकारी म्हणून काम केलेलं असल्यामुळे अनेक युवा भावाचे सहकारी स्टेजवर आहेत, समोर मला त्या ठिकाणी दिसत आहेत. चुकून जिल्हाधिकारी उल्लेख झाले काय अच्छा अच्छा जिल्हाधिकारी का झाले एवढं कुठलं शिकायला मी आपला 5 मिनिट होतो. खूप दिवसांनी एवढीशी चूक झाली ना, मागे फार मोठी चूक झाली, त्याची किंमत फार मोठी. तेव्हा पासून त्या आम्हाला खरा लावला. चव्हाण साहेबांच्या समाधी पूर्ण बसतो, सारे चुकलं सारे चुकलं सारे चुकलं. परंतु आता पालकमंत्र्यांनी चूक काढली, तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून गेलात, माफ करा साहेब. याच सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर प्राईम टाईम. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. रविवारी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांची बैठक होणार आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या राष्ट्रीय बैठकीचं आयोजन दिल्लीत करण्यात आलं आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यासाठी उद्या रविवारी सकाळी ते विमानानं दिल्लीला जातील. सकाळी 10 वाजताच्या सुमारास ते बैठकीला हजर राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. याच सगळ्या घडामोडींसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.